द्वितीय पीयूसी छात्र छात्राओं को नमस्कार। आज आप लोगों के सामने मैं चर्चा करूंगा कायर मतवन कविता को लेकर, जिसके कवि है नरेंद्र शर्मा। कायर का अर्थ होता है डरपोक। अगते द्वितीय पीयूसी विद्यार्थी नरेंद्र वत्तु कायर मतवन ಅನ್ನುವಂತಹ ಪದ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಕಾಯರ್ ಅಂದ್ರೆ ಡರ್ಪೋ ಹೇಗೆ? ಕವಿ ಇದ್ದಾರೆ ನರೇಂದ್ರ ಶರ್ಮಾ. ಏನು ಸಂದೇಶವನ್ನು ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಜೀವನದಲ್ಲಿ ಹೇಡಿಗಳಾಗಬಾರ್ದು. ಕಾಯರ್ ನೀ ಬನ್ನ ತೋ ಇನ್ಕಾ ಪರಿಚಯ ದೇಖೆಂಗೆ. ನರೇಂದ್ರ ಶರ್ಮಾ ಕಾ ಜನ್ 1913 ಇಸ್ವಿ ಮೇ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ ಕೆ ಬುಲಂದಶಹರ್ ಜಿಲ್ಲೆ ಕೆ जहांगीरपुर नामक एक गांव में होता है। 1936 प्रयाग विश्वविद्यालय से एमए की उपाधि को हासिल किया और स्वतंत्रता आंदोलन में भी भाग लिया। 1954 ईस्वी में मुंबई आकाशवाणी केंद्र में विविध भारती कार्यक्रम के संचालक बनकर भी अपना काम किया। इनकी रचनाओं को अगर देखते हैं, प्रभात फेरी, शूल फूल, प्रवासी के गीत, पलाश्वन, मिट्टी और फूल, कदलीवन, हमसमाला, रक्त चंदन, बहुत रात्रोए, द्रौपदी, उत्तर जल और सुवर्णा। इनकी रचनाओं में हम लोग देखते हैं श्रृंगारिकता, दार्शनिकता या प्रतीकात्मकता भी दृष्टिगोचर होती है और मानव की सारी भावनाओं को अपने अनोखे ढंग में पद्य में लाने की कोशिश करते हैं। इनकी भाषा सरल मधुर और प्रवाहमय भाषा है और उसी के साथ साथ इस पद्य से यह संदेश देते हैं, मनुष्य को कभी भी जीवन में कायर नहीं बनना है और मानवता यानी मानवीय गुण हम लोगों में है, इसलिए उसके साथ चलने का संदेश देते हैं और कभी भी दुष्टों के सामने आत्मसमर्पण नहीं करना है। ಹಾಗಾದ್ರೆ ಇವತ್ತು ನಾವು ನರೇಂದ್ರ ಶರ್ಮಾರವರ ಸಂಕ್ಷಿಪ್ತ ಪರಿಚಯವನ್ನು ನೋಡಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, 1913ರಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ಬುಲಂದ್ಶಹರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಜಹಾಂಗೀರ್ಪುರ ಎಂಬಲ್ಲಿ ಜನ್ಮವನ್ನು ಪಡೀತಾ ಇದ್ದಾರೆ. 1936ರಲ್ಲಿ ಪ್ರಯಾಗ್ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದಿಂದ ಎಂಎ ಪದವಿಯನ್ನು, 1954ರಲ್ಲಿ ಆಕಾಶವಾಣಿ ಕೇಂದ್ರದ ಮುಂಬಯ ವಿವಿಧ ಭಾರತೀಯ ಸಂಚಾಲಕರಾಗಿ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. ತದನಂತರ ಇವರು ಈ ಪದ್ಯದಲ್ಲಿ ಏನು ಸಂದೇಶವನ್ನು ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ ಕಾಯರ್ ಹೇಡಿ ಆಗಬಾರ್ದು. ತದನಂತರ ನಾವು ದುಷ್ಟರು ಬಂದಿದ್ದಾರಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಅವರ ಮುಂದೆ ಆತ್ಮಸಮರ್ಪಣೆಯನ್ನು ಅಂದರೆ ತಲೆಯನ್ನು ಯಾವತ್ತು ಶರಣಾಗಬಾರದು ಅನ್ನುವಂತಹ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಕಾಯರ್ ಮತ್ ಬನ್ ಅನ್ನುವ ಪದ್ಯದಲ್ಲಿ ಚರ್ಚೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ತೋಕಿಯ ತಮೈ ಪದ್ಯಕ್ಕೂ ಲೇಖರ್ ಚಲೂಂಗಾ. ಕುಚ್ ಬಿ ಬನ್ ಬಸ್ ಕಾಯರ್ ಮತ್ ಬನ್, ಠೋಕರ್ ಮಾರ್ ಪಟಕ್ ಮತ್ ಮಾತಾ, ತೇರಿ ರಾಹ ರೋಕ್ತೆ ಪಾಹನ್, ಕುಚ್ ಬಿ ಬನ್ ಬಸ್ ಕಾಯರ್ ಮತ್ ಬನ್. ಲೇ ದೇಖರ್ ಜೀನಾ ಕ್ಯಾ ಜೀನಾ, ಕಬ್ ತಕ್ ಗಮ್ ಕೆ ಆಸು ಪೀನಾ, कब मानवता ने सींचा तुझको बहायुगों तक खून पसीना, कुछ ना करेगा क्या करेगा रे मनुष्य बस कातर क्रंदन, कुछ भी बन बस कायर मत बन. तो इस प्रश्न यहाँ पर शब्दार्थों को हम लोग देखते हैं, पटक मारना बड़े वंतद्दू, माता पेशानी हणे, ले देकर समझौता लेन देन, खून पसीना परिश्रम करना, कातर क्रंदन यानी रोना छूटा रोना अड़वंथद्दु. तो देखिए कवि का कहना है, पहले पंक्तियों में कवि बताते हैं या हम लोगों को यह संदेश देते हैं, कुछ भी बन बस कायर मत बन. कवि का कहना है, अरे मनुष्यों जीवन में कुछ भी बनो,
लेकिन कायर नहीं बनना है, डरपोक नहीं बनना है, क्योंकि तेरी राह रोकते पाहन टोकर मार पटक मत माता, कुछ भी बन बस कायर मत बन। यानी कवि का कहना है टोकर मार पटक मत माता तेरी राह रोकते पाहन। अरे मनुष्य, जब तुम रास्ते में जाते समय क्या हो जाता है, बहुत सारे पत्थर जो है तुम्हें रुकावट पैदा करते हैं। टोकर मार पटक माता तेरी राह रोकते पाहन। अरे रास्ते में जाते समय बहुत सारे पत्थर आते हैं और पत्थर आकर हमारे रास्ते को रोक लेते हैं, यानी माथे को पटक लेते हैं। जब हम उन पत्थरों को डर कर हमारे माथे को नहीं देना है, यानी आप टोकर मार लेंगे या वहां पर आप उन पत्थरों से डर लेंगे, उसके बदले में आप क्या करना है, जैसे आपके रास्ते में पत्थर आ जाते हैं उन पत्थरों को निकालकर आगे बढ़ने की कोशिश करना है। उसी तरह आपका जीवन जो है रास्ते के समान है। क्या हो जाता है, रास्ते में एक मंजिल से दूसरी मंजिल की तरफ जाते समय मंजिल को पहुंचने के लिए हम बहुत कोशिश करते हैं, पत्थरों को निकालते हैं, कांटों को निकालते हैं, आगे बढ़ते हैं। उसी तरह आपका जीवन रास्ते के समान है। आप उस जीवन के रास्ते में पत्थर के समान बहुत सारे दुख आएंगे, संघर्ष आएंगे, उनको निकालकर आगे चलना है या उनका सामना करना है, बल्कि उससे नहीं डरना है। इसलिए आगे बताते हैं कवि का कहना है कुछ भी बन बस कायर मत बनो। ले देकर जीना क्या जीना, कब तक गम के आंसू पीना। अरे मनुष्यों, आप कायर बनकर डरपोक बनकर अगर दूसरों के साथ लेन देन का व्यवहार करेंगे, समझौता का व्यवहार करेंगे, तो आपका जीवन बेकार हो जाएगा। क्योंकि जब आप दूसरों के साथ समझौता का जीवन या लेन देन का जीवन चलाएंगे तो दूसरों से आपको गम मिलेंगे, सारे लोग आपको जीवन भर गम के आंसू पिलाएंगे, यानी दुख दर्दों को सहना पड़ेगा। आप दूसरों के ऊपर निर्भर होंगे या आप दूसरों के तहत चलेंगे, वो ये लोग आपको गुलाम बनाएंगे और आप लोग हमेशा जीवन में गम के आंसू पीना पड़ेगा। इसलिए कवि का कहना है मानवता ने सींचा तुझको बहायुदन तक खून पसीना। अरे मनुष्य, मानव जाति में जन्म ले चुका है या मानवीयता का गुण तुझ में है, तो मानव जाति में योनि में जन्म ले चुका है। अरे मानव हर युग युग से परिश्रम करते आया, अपने जीवन को चलाते आया है, आप लोगों को भी क्या करना है, परिश्रम करना है, आगे बढ़ना है। इसलिए कवि का कहना है कुछ ना करेगा क्या करेगा रे मनुष्य बस कातर कंदन। अरे मनुष्य, अगर हमेशा रोते चलेगा यानी कातर क्रंदन झूठे दूसरों के सामने हाथ फैलाएगा या रोएगा तो क्या हो जाएगा, जीवन में बेकार कहलाएगा, कायर कहलाएगा। लेकिन कुछ भी बनो लेकिन कायर नहीं बनने का संदेश देते हैं कवि नरेंद्र शर्मा। क्या है पहले पंक्तियों में कवि नरेंद्र शर्मा का कहना है कुछ भी बनो जीवन में कायर नहीं बनना है। जब हम लोग रास्ते में जाते रहते हैं, बहुत सारे पत्थर कांटे हमारे रुकावट या रास्ते में बाधा डाल लेते हैं, जब हम उन पत्थरों को निकालकर आगे बढ़ते हैं मंजिल की ओर, उसी तरह आपका जीवन रास्ते के समान है। आप जीवन के रास्ते में पत्थर के जैसे बहुत सारे संघर्ष आते हैं, उन सारे संघर्षों को दूर करके आगे बढ़ने की सलाह देते हैं। और उसी के साथ साथ उनका कहना है दूसरों के ऊपर निर्भर होकर समझौता का जीवन करेंगे तो दूसरों से हम लोगों को हमेशा दुख को सहना पड़ेगा, गुलाम बनना पड़ेगा। इसलिए मानवता के जीवन में या मानव योनि में मानव जाति में जन्म ले चुके हैं, तो मानव हर युग युग से अपने जीवन को चलाते आया है, हम भी परिश्रम करके आगे बढ़ना है। कभी भी दूसरों के सामने रोते हुए हाथ नहीं फैलाने का संदेश देते हैं कवि नरेंद्र शर्मा। ये नड़का दारा पांतंद्रे कवि नरेंद्र शर्मा रवरो आ ಮೊದಲನೇ ನುಡಿಯಲ್ಲಿ ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಆಗೋ ಆದರೆ ಹೇಳಿ ಆಗಬೇಡ, ಯಾಕೆ ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂತಂದ್ರೆ
टोकर मा और पटक माता तेरी राह रोकते पावन दारियल्ली होगुवागा बहळष्टु कल्लुगळु नम्मन्न अड्डियन्न पडिस्तावे आग नावु आ कल्लुगळिगे हेदरि हिंदे बंद्रे नावु हेडिगळाग्तीवि आदरे आ कल्लन्न एनो सरसि मुंदे होग्ता इद्देवप्प अंतंद्रे जीवनद गुरियन्न मुट्तीवि अदे रीतियागि निन्न जीवन दारि इद्द हागे आ दारियल्लि बहळष्टु ಕಲ್ಲು ಮುಳ್ಳಿನ ಹಾಗೆ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಬರ್ತವೆ ಯಾವುದಕ್ಕೂ ಹೆದರದೆ ನೀನು ಮುಂದೆ ಸಾಗಬೇಕು ಲೇದೇಕರ್ ಜೀನಾ ಕ್ಯಾ ಜೀನಾ ಕಬ್ ತಕ್ ಗಮ್ ಕೆ ಆಸೂ ಪೀನಾ ಬೇರೆಯವರ ಜೊತೆ ಒಪ್ಪಂದದ ಜೀವನ ನಡೆಸಿದ್ರೆ ಅಥವಾ ಕೊಡುವ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವ ವ್ಯವಹಾರವನ್ನ ಮಾಡಿದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ನಿನಗೆ ದುಃಖವನ್ನ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಥವಾ ನಿನಗೆ ಗುಲಾಮರನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ ಹಾಗಾಗಿ ಮಾನವತಾನೇ ಸಿಂಚಾದುಚ್ಕೋ ಬಾಯುವಂತ ಕೂನ ಪಸಿನ ಏ ಮಾನವ ಜಾತಿಯಲ್ಲಿ ಜನ್ಮ ಪಡೆದಿದ್ದೀಯಾ ಮಾನವೀಯ ಗುಣ ಇದೆ ಅಂತಂದ್ರೆ ನೀನು ಏನು ಮಾಡಬೇಕು ಮಾನವ ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದಿಂದಲೂ ಪರಿಶ್ರಮವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದಾನೆ ಹಾಗಾಗಿ ನೀನು ಸಹಿತ ಪರಿಶ್ರಮವನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಬೇರೆಯವರ ಕುಚನ ಕರೆಗಾ ಕ್ಯಾ ಕರೆಗಾ ಅರೆ ಮನುಷ್ಯ ಬಸ್ ಕಾತರ ಕಂದನ ಹಾಗಾದ್ರೆ ಬೇರೆಯವರ ಮುಂದೆ ಕೈ ಚಾಚಬೇಕಂದ್ರೆ ಅಳಬೇಕಾಗುತ್ತೆ ಸುಳ್ಳು ನಾಟಕವನ್ನ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ ಏನಾದರೂ ಆಗು ನೀನು ಏನಾಗಬೇಡ ಹೇಡಿ ಆಗಬೇಡ ಅನ್ನುವಂತ ಸಂದೇಶವನ್ನ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ತೋ ಆಗೆ ಕಹನಾ ಹೈ ಯುದ್ಧಂ ದೇಹಿ ಕಹೆ ಜಬ ಪಾಮರ ದೇನ ದುಹಾಯಿ ಪೀಠ ಫೇರಕರ್ ಯಾ ತೋ ಜೀತ ಪ್ರೀತಿ ಕೆ ಬಲ್ ಪರ್ ಯಾ ತೇರಾ ಪದ ಚೂಮೆ ತಸ್ಕರ ಪ್ರತಿಂಸಾ ಭಿ ದುರ್ಬಲತಾ ಹೈ ಪರ್ ಕಾಯರತಾ ಅಧಿಕ ಪಾವನ್ कुछ भी बन बस कायर मत बन युद्धम पासाना दुष्ट पामर दुष्ट यानी नीच दुहाई मारना चोर तस्कर चोर लुटेर तो आगे पंक्तियों में कवि का कहना है युद्धम देही कहे जब पामर देना दुहाई पीट फेर कर यानी कवि का कहना है जब आपका दुश्मन आपके लिए युद्ध के लिए आपको ललकारता है पुकारता है चोर होता है आपको युद्ध के लिए आह्वान करता है देना दुहाई पीठ फेर कर जब आप उस दुश्मन को डर कर कभी भी पीठ दिखाकर नहीं भागना है इसलिए उनका कहना है या तो जीत प्रीति के बल या तेरा पद चूमे तस्कर दो रास्ते बताते हैं कभी हम लोगों को अगर दुश्मन आपके सामने आ जाता है या आपको युद्ध के लिए ललकारता है प्रीति के प्रेम के बातों से उसे जीतने की कोशिश करना है वरना प्रेम के बातों से नहीं मानता है या तो तेरा पद चूमे तस्कर ऐसे उसकी पिटाई करना है दुश्मन आकर चोर आकर तुम्हारे पैरों में गिर जाए इसलिए कवि का कहना है अरे अगर आप कोई दुश्मन आपको युद्ध के लिए ललकारता है आप उसे डरकर नहीं भागना है उसे या तो उसका मन प्रीति से जीतने की कोशिश करना है वरना नहीं मानेगा तो उसके ऐसी पिटाई करना है आपके पैरों में वो जो दुश्मन आकर गिर जाए प्रतिम सा भी दुर्बलता है पर कायरता अधिक पावन कवि का कहना है अरे दूसरों को हम लोग मारपीट करना ये बहुत कमजोरी है दुर्बलता है लेकिन उससे भी कमजोरी दुर्बलता का है कायरता है डरपोक है इसलिए कभी भी कुछ भी बनो कायर नहीं बनना है क्या है कवि का कहना जब कोई एक चोर आकर दुश्मन आकर आपके सामने खड़ा हो जाता है युद्ध के लिए जब आप उसे पीठ दिखाकर नहीं भागना है या तो प्रीति से उसका मन जीतना है वरना नहीं मानेगा उसकी ऐसी पिटाई करना है आके आपके पैरों को चूम ले और दूसरों की प्रतिहिंसा करना भी कमजोरी है लेकिन उससे कमजोरी उससे दुर्बलता क्या है डरपोक है कायरता है इसलिए जीवन में कुछ भी बनो कायर नहीं बनना है ಹಾಗಾದ್ರೆ ಎರಡನೇ ನುಡಿಯಲ್ಲಿ ಕವಿ ಏನ್ ಚರ್ಚೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಯುದ್ಧಂ ದೇಹಿ ಕಹೆ ಜಬ ಪಾಮರ ದೇನ ದುಹಾಯಿ ಪೀಠ ಪೇರಕ ಹಾಗಾದ್ರೆ ಯಾವುದೇ ಒಬ್ಬ ಶತ್ರು ಇದ್ದಾನೆ ಅಥವಾ ಕಳ್ಳ ಇದ್ದಾನೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅವನು ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಬಂದು ನಿಂತಿದ್ದಾನೆ ಯುದ್ಧಕ್ಕಾಗಿ ಬಂದಿದ್ದಾನೆ ಅಂದಾಗ ಯುದ್ಧಕ್ಕೆ ಆಹ್ವಾನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂತಂದ್ರೆ ನೀವು ಯಾವಾಗಲೂ ಹೇಡಿಗಳಾಗಿ ಅಥವಾ ಬೆನ್ನನ್ನ ತೋರಿಸಿ ಓಡಿ ಹೋಗಬಾರ್ದು ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ ಯಾತೋ ಜೀತ ಪ್ರೀತಿ ಕೇವಲ ಒಂದು ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಮನುಷ್ಯನನ್ನ
ಪ್ರೀತಿಯ ಮಾತುಗಳಿಂದ ಗೆಲ್ಲಲಿಕ್ಕೆ ಅಥವಾ ಅವನ ಮನಸ್ಸನ್ನ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಗೆಲ್ಲಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡು. ಅವನು ಒಪ್ತಾ ಇಲ್ಲಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು? ಯಾ ತೇರಾ ಪದ ಚುಮೆ ತಸ್ಕರ, ಅವನಿಗೆ ಯಾವ ರೀತಿಯ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನ ನೀವು ಕೊಡಬೇಕು ಅಥವಾ ಅವನನ್ನ ಯಾವ ರೀತಿ ಎದುರಿಸ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಪದ ಚುಮೆ ತಸ್ಕರ, ಆ ಕಳ್ಳ ಬಂದು ಆ ಶತ್ರು ಬಂದು ನಿಮ್ಮ ಪಾದಗಳಲ್ಲಿ ಶರಣಾಗಬೇಕು. ಹಾಗಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಪ್ರತಿಸಾವಿ ದುರ್ಬಲತಾಯಿ, ಆದ್ರೆ ಬೇರೆಯವರಿಗೆ ಹಿಂಸೆಯನ್ನ ಮಾಡುವಂಥದ್ದು ಬಹಳ ದುರ್ಬಲತೆ, ನಮ್ಮ ಅಶಕ್ತತೆ ಇದೆ. ಯಾಕೆ ಹಿಂಸೆಯನ್ನ ಮಾಡಬಾರ್ದು? ಆದರೆ ಪರ್ ಕಾಯರತಾದೀಕ ಪಾವನ, ಆದರೆ ಆ ಶತ್ರುವಿಗೆ ಹೆದರಿ ನೀವು ಹೇಳಿಗಳಾಗಿ ಹೋಗ್ತಿರಲ್ಲ, ಅದು ಅದಕ್ಕಿಂತನೂ ಅಪವಿತ್ರವಾಗಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ಏನೇ ಆಗಿ ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನಾಗಬಾರ್ದು? ಹೇಡಿಗಳಾಗಬಾರದು ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನ ಇಲ್ಲಿ ಕವಿ ನರೇಂದ್ರ ಶರ್ಮಾರವರು ಚರ್ಚೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂತಿಮ ತೋರ್ ಪರ್ವ ತಾತೇ ಕವಿ, ತೇರಿ ರಕ್ಷಾಕ ನಮೋಲ ಹೈ ಪರ್ ತೇರಾ ಮಾನವ ಅಮೋಲ ಹೈ, ಯಾ ಮಿಟ್ತಾ ಹೈ ವಹ ಬಂತಾ ಹೈ ಯಹಿ ಸತ್ಯ ಕಿ ಸಹಿ ತೋಲ ಹೈ, ಅರ್ಪಣ ಕರ್ ಸರ್ವಸ್ವ ಮನುಜ ಕೋ ಕರ್ಣ ದುಷ್ಟ ಕೋ ಆತ್ಮ ಸಮರ್ಪಣ ಕುಚ್ ಬಿ ಬನ್ ಬಸ್ ಕಾಯರ್ ಮತ್. ಶಬ್ದಾರ್ಥಂಕೋ ದೇಖೆಂಗೆ, ಮೋಲ್ ಕೀಮತ್ ಬೆಲೆ, ಅಮೋಲ್ ಅನಮೋಲ್ ಅಮೂಲ್ಯ, ತೋಲ್ ಯಾನಿ ಜೋ ವಜನ್ದಾರ್ ಹೋತಾ ಹೈ ಭಾರ ತೂಕ, ಆತ್ಮಸಮರ್ಪಣ ನ್ಯೋಚಾವರ್ ಕರ್ನಾ ಆತ್ಮಸಮರ್ಪಣ ಕರ್ನಾ. ತೋ ಕವಿ ಕಾ ಕಹನಾ ಕ್ಯಾ ಹೈ, ಅಂತಿಮ ತೌರ್ ಪರ್ ಕವಿ ಬತಾತೆ ಹೈ ತೇರಿ ರಕ್ಷಾ ಕಾ ನಾ ಮೋಲ. ಅರೆ ಮನುಷ್ಯ, ಜಬ್ ಆಪ್ ತುಮ್ ಅಪನಿ ರಕ್ಷಾ ಕರ್ತೆ ಹೋ ತೋ ಅಪನಿ ಖುದ್ ರಕ್ಷಾ ಕರ್ ಲೇಗಾ, ಯಾ ದೂಸರೋ ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ನಹೀ ಸೋಚೇಗಾ. ಖುದ್ ಕಿ ರಕ್ಷಾ ಕರ್ನಾ ವಹ ಸ್ವಾರ್ಥ ಹೈ, ಉಸ್ಕಿ ಕೋಯಿ ಕೀಮತ್ ನಹೀ ರಹತಿ, ಸಮಾಜ ಕೆ ಲೋಗೋ ಮೇ ಉಸ್ಕಿ ಕೋಯಿ ಕೀಮತ್ ನಹೀ ರಹತಿ. ತೇರಿ ರಕ್ಷಾ ಕಾ ನಾ ಮೋಲ ಹೈ, ಅರೆ ಮನುಷ್ಯ ತುಮ್ ಅಪನಿ ಖುದ್ ರಕ್ಷಾ ಕರ್ ಲೇಗಾ, ಯಾ ಸ್ವಾರ್ಥ ಭಾವನಾ ಸೆ ಸಿರ್ಫ್ ತೇರಿ ಬಾರೇ ಮೇ ಸೋಚನೆ ಲಗೇಗಾ ತೋ ಉಸ್ಕಾ ಕೋಯಿ ಮೋಲ್ ನಹೀ ರಹೇಗಾ, ಔರ್ ಸಮಾಜ ಕೆ ಲೋಗೋ ಕೆ ನಜರ್ ಮೇ ತೂ ನೀಚೆ ಗಿರ್ ಜಾಯೇಗಾ. ಪರ್ ತೇರಾ ಮಾನವ ಅಮೋಲ ಹೈ, ಅರೆ ಮನುಷ್ಯ ಖುದ್ ಕಿ ರಕ್ಷಾ ಛೋಡ್ ಕರ್ ಮಾನವ ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ಸೋಚ್, ಮಾನವ ಜಾತಿ ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ಸೋಚ್, ಯಾ ಸಮಾಜ ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ಸೋಚ್ ತೋ ವಹ ಉಸ್ಕಾ ಮೋಲ ರಹೇಗಾ, ಯಾನಿ ಉಸ್ಕಿ ಕೀಮತ್ ರಹೇಗಿ. ವೋ ಜೋ ಮಾನವ ಕೆ ಲಿಯೆ ತುಮ್ ಯೋಗದಾನ ದೇತೆ ಹೋ ಹಮೇಶಾ ಅನಮೋಲ್ ರಹೇಗಾ, ಅನಮೋಲ್ ಬನ್ ಜಾಯೇಗಾ. ಕ್ಯಾ ಹೈ ಕವಿ ಕಾ ಕಹನಾ ಹೈ, ಅರೆ ಮನುಷ್ಯ ತುಮ್ ಅಪನೆ ಬಾರೇ ಮೇ ಸೋಚೋಗೆ ವಹ ಉಸ್ಕಿ ಕೀಮತ್ ನಹೀ ರಹೇಗಿ. ಸ್ವಾರ್ಥ ಭಾವನಾ ಹೈ, ಅಗರ್ ತುಮ್ ನಿಸ್ವಾರ್ಥ ಭಾವನಾ ಸೆ ಸಮಾಜ ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ಸೋಚೋಗೆ ಯಾ ಮಾನವ ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ಸೋಚೋಗೆ ಉಸ್ಕಿ ಕೀಮತ್ ಬಡ್ ಜಾಯೇಗಿ, ಯಾ ಉಸ್ಕಾ ಮೋಲ್ ಬಡ್ ಜಾಯೇಗಾ, ಔರ್ ಸಮಾಜ ಮೇ ತುಮಾರಾ ಗೌರವ ಪ್ರತಿಷ್ಠಾ ಭಿ ಬಡ್ ಜಾಯೇಗಿ. ಇಸ್ಲಿಯೆ ಕಹನಾ ಹೈ ಯಾ ಮಿಟ್ತಾ ಹೈ ವಹ ಬಂತಾ ಹೈ. ದೇಖಿಯೇ ಅರೆ ಮನುಷ್ಯ ಖುದ್ ಕಿ ರಕ್ಷಾ ಕರೇಗಾ ವೋ ಜೋ ನಾಶ್ ಹೋ ಜಾಯೇಗಾ, ಸ್ವಾರ್ಥ ಕಿ ಭಾವನಾ ಸೆ ಅಪನೆ ಬಾರೇ ಮೇ ಸೋಚೇಗಾ ವಹ ನಾಶ್ ಹೋ ಜಾಯೇಗಾ. ವಹ ಬಂತಾ ಹೈ ಲೇಕಿನ್ ದೂಸರೋ ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ಸೋಚೇಗಾ ಸಮಾಜ ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ಸೋಚೇಗಾ ವಹ ಆಗೇ ಬಡ್ ಜಾಯೇಗಾ ಔರ್ ಹಮೇಶಾ ತೇರಾ ನಾಮ ಬನಾ ರಹೇಗಾ. ಆಜ್ ಹಮ್ ಬಹುತ್ ಸಾರೇ ನಾಯಕ ನಾಯಿಕಾಓಂ ಕೋ ಯಾದ್ ಕರ್ತೇ ಹೈ ತೋ ಉಸ್ಕೆ ಲಿಯೆ ಕಾರಣ ಕ್ಯಾ ಹೈ, ಉನ್ಹೋನೆ ಅಪನೆ ಬಾರೇ ಮೇ ನಹೀ ಸೋಚಾ ಸಮಾಜ ಕೆ ಲಿಯೆ ಸೋಚಾ ಔರ್ ಸಮಾಜ ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ಚಿಂತಾ ಕಿ. ಇಸಿ ತರಹ ಯಹಾಂ ಪರ್ ಕವಿ ಕಾ ಕಹನಾ ಹೈ, ಅಗರ್ ತುಮ್ ಅಪನೆ ಬಾರೇ ಮೇ ಸೋಚೋಗೆ ವಹ ಜಲ್ ನಾಶ್ ಹೋ ಜಾಯೇಗಾ, ಔರ್ ದೂಸರೋ ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ಸೋಚೇಗೆ ತೋ ವಹ ಕ್ಯಾ ರಹೇಗಾ ತುಮಾರಾ ನಾಮ ಬನಾ ರಹೇಗಾ, ಯಾ ಅಂತಿಮ ತುಮ್ ಮರನೆ ಕೆ ಬಾದ್ ಭಿ ತುಮಾರಾ ನಾಮ ವಹಾಂ ಪರ್ ಪ್ರತಿಷ್ಠಾ ಗೌರವ ಬಡ್ ಜಾಯೇಗಾ. ಇಸ್ಲಿಯೆ ಕಹತೆ ಹೈ ಯಹಿ ಸತ್ಯ ಕಿ ಸಹಿ ತೋಲ ಹೈ, ಅರೆ ಜೀವನ್ ಕಿ ಸಚ್ಚಾಯಿ ಕ್ಯಾ ಹೈ, ಜೀವನ್ ಕಿ ಸಚ್ಚಾಯಿ ಯಹಿ ಹೈ ಹಮ್ ಲೋಗ್ ಅಪನೆ ಬಾರೇ ಮೇ ಛೋಡ್ ಕರ್ ಸಮಾಜ ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ಸಮಾಜ ಕೋ ಸುಧಾರನಾ ಹೈ ಯಾ ಸಮಾಜ ಮೇ ಜೋ ಭಿ ಭೇದ ಭಾವ ಹೈ ಉಸೆ ಸುಧಾರನೆ ಕಿ ಕೋಶಿಶ್ ಕರ್ನಾ ಹೈ. ಇಸಿಲಿಯೆ ಬತಾತೆ ಹೈ
अर्पण कर सर्वस्व मनुज को। अरे जीवन की सच्चाई यही है, हम सारे जीवन को दूसरों के लिए, समाज के लिए, मानव के लिए अर्पण करना है और कभी भी अपने बारे में स्वार्थ की भावना नहीं रखना है। निस्वार्थ भावना से हमारे सारे जीवन को समाज के लिए अर्पण करना है। इसलिए कहना है अंतिम तौर पर, करना दुष्ट को आत्मसमर्पण। तो कवि का कहना है कभी भी दुश्मनों के सामने आत्मसमर्पण नहीं करना है, दुश्मनों के सामने सर नहीं झुकाना है। इसीलिए दुश्मन को क्या करना है, उसका जो रास्ता दिखाना है, उसका मुकाबला करना है। सारे लोगों के सामने झुक जाओ लेकिन दुश्मन के सामने कभी भी नहीं झुकना है। इसलिए कुछ भी बनो, कायर नहीं बनना है। अंतिम तौर पर कवि का कहना है, यानी हम लोगों को अपनी रक्षा नहीं करना है, अपनी रक्षा करेंगे तो उसकी कीमत नहीं रहेगी। निस्वार्थ तौर पर दूसरों की रक्षा करेंगे तो वह समाज में नाम बनता है, गौरव प्रतिष्ठा बढ़ जाती है। इसलिए कवि का कहना है, यानी आप अपने बारे में सोचेंगे वह नाम आपका नाश हो जाएगा, मिट जाएगा, दूसरों के बारे में सोचेंगे आपका नाम बढ़ जाएगा। जीवन की सच्चाई यही है, हम लोग अपने सारे जीवन को दूसरों के लिए अर्पण कर देना है लेकिन दुष्टों के सामने कभी भी आत्मसमर्पण नहीं करना है। कहते हैं कवि नरेंद्र शर्मा। ಹಾಗಾದ್ರೆ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಕವಿ ನರೇಂದ್ರ ಶರ್ಮಾ ಅವರು ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ತೇರಿ ರಕ್ಷಾ ಕಾ ನಾ ಮೂಲ ಹೈ। ಹಾಗಾದ್ರೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ನೀನು ನಿನ್ನ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದೀಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಬೆಲೆ ಇರೋದಿಲ್ಲ। ಏನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅದು ಸ್ವಾರ್ಥ ಯೋಚನೆ। ಹಾಗಾದ್ರೆ ನೀ ಸ್ವಾರ್ಥ ಯೋಚನೆಯಿಂದ ರಕ್ಷಣೆಯನ್ನ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದೀಯಾ ಅಂತಂದ್ರೆ ಅದು ಯಾವಾಗಲೂ ನಾಶವಾಗುವಂಥದ್ದು। ಪರ್ ತೇರಾ ಮಾನ ಅಮೋಲ್ಯ, ಒಂದು ವೇಳೆ ನೀನು ಸಮಾಜದ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದೀಯಾ, ಸಮಾಜದಲ್ಲಿರುವಂತಹ ಜನರ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದೀಯಾ ಅಂತಂದ್ರೆ ಆಗ ಆ ನಿನ್ನ ಸೇವೆ ಅಮರವಾಗುತ್ತೆ। ಸತ್ತ ಮೇಲೇನು ಸಹಿತ ನಿನ್ನ ಪ್ರತಿಷ್ಠೆ, ನಿನ್ನ ಹೆಸರು ಯಾವಾಗಲೂ ಅಮರವಾಗಿರುತ್ತೆ। ಹಾಗಾಗಿ ಸ್ವಾರ್ಥ ಭಾವನೆಯಿಂದ ನಿನ್ನ ಮಾತ್ರ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಡ, ಸಮಾಜದ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆಯನ್ನು ಮಾಡು। ಯಾ ಬಿಡ್ತಾ ಇವಾಗ ಬಂತ, ಹಾಗಾದರೆ ನಿನ್ನ ಬಗ್ಗೆ ನೀನು ಯೋಚನೆ ಮಾಡುವಂಥದ್ದು ಬೇಗ ನಾಶ ಆಗುತ್ತೆ, ಆದರೆ ಸಮಾಜದ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡುವಂಥದ್ದು ಯಾವಾಗಲೂ ಅಮರವಾಗಿ ಉಳಿಯುತ್ತೆ। ಯಹಿ ಸತ್ಯಕ್ಕೆ ಸಹಿತೋಲ್ ಹೈ, ಅರ್ಪಣ ಕರ ಸರ್ವಸ್ವ ಮನುಜಕ್ಕೂ। ಹಾಗಾದರೆ ಜೀವನದ ಸತ್ಯತೆ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಯಾವಾಗಲೂ ನಾವು ನಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಾರ್ಥ ಯೋಚನೆ ಇರಲಾರದೆ ಸಮಾಜದಲ್ಲಿರುವಂತಹ ಆ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಸುಧಾರಣೆ ಮಾಡಬೇಕು, ತದನಂತರ ನಮ್ಮ ಜೀವನವನ್ನು ಈ ಮನುಕುಲಕ್ಕಾಗಿ ಸಮರ್ಪಿಸಬೇಕು। ಕರ್ಣ ದುಷ್ಟಕ್ಕೂ ಆತ್ಮಸಮರ್ಪಣ, ಆದರೆ ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಶತ್ರುವಿನ ಮುಂದೆ ತಲೆಯನ್ನು ಬಗ್ಗಿಸಬಾರ್ದು, ಅಂದರೆ ಶರಣ ಹಾಕಬಾರ್ದು ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಏನಾದರೂ ಆಗಿ ಆದರೆ ಹೇಡಿಗಳಾಗಿ ಬಾಡಿ ಅನ್ನುವಂತಹ ಸಂದೇಶವನ್ನು ಕವಿ ನರೇಂದ್ರ ಶರ್ಮಾ ಈ ಪದ್ಯದಲ್ಲಿ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ತೊ ಹಮ್ ಲೋಗೋ ನೇ ಆಜ್ ದೇಖಾ ಕಭಿ ಭಿ ಕಾಯರ್ ನಹೀಂ ಬನ್ನಾ ಹೈ। ಸಂಕ್ಷಿಪ್ತ ತೌರ್ ಪರ್ ಮೈಂ ಆಪ್ ಲೋಗೋಕೋ ಯಹಾಂ ಪರ್ ಸಾರಾಂಶ ಬತಾ ದೂಂಗಾ। ಯಾನಿ ಕವಿ ಹಮ್ ಲೋಗೋಕೋ ಇಸ್ ಪದ್ಯ ಮೇ कायर न बनने का संदेश देते हैं। उनका कहना है हम लोगों को कभी भी कायर नहीं बनना है। जैसे ही रास्ते में जाते समय बहुत सारे पत्थर या कांटे हम लोगों को मंजिल तक पहुंचने के लिए रास्ते में बाधा डाल देते हैं, रुकावट पैदा कर देते हैं। जब हम उन कांटों को, पत्थरों को डर कर वहीं पर बैठ जाएंगे तो हम मंजिल तक पहुँच नहीं पाएंगे। उन पत्थर और कांटों को निकाल कर आगे बढ़ना है। उसी तरह जैसे इस जीवन के रास्ते में हम लोग आगे बढ़ते रहते हैं तो वहाँ पर कांटे और पत्थरों की तरह बहुत सारे मुश्किल आ जाते हैं, तो उन मुश्किलों को, समस्याओं को सामना करके आगे बढ़ना है और उनको डर कर कभी भी हार नहीं मानना है। और कवि का कहना है जैसे ही दूसरों के साथ हम लोग समझौता करके, लेन देन व्यवहार करके आगे बढ़ते हैं तो वहाँ पर हमेशा दूसरों से
हम लोग दुख को झेलना पड़ता है या अत्याचार को झेलना पड़ता है। इसीलिए कवि का कहना है दूसरों के ऊपर कभी भी निर्भर नहीं होना है और हम स्वतंत्र तौर पर हमारे जीवन को चलाना है। और जैसे ही मानव जाति में मानवता का गुण हम लोगों में है और मानव हमेशा प्राचीन काल से परिश्रम बहाते आया है, उसी तरह हम लोगों को भी परिश्रम करना है, आगे बढ़ना है और दूसरों के सामने हाथ फैलाना है तो छूटे तौर पर रोना पड़ता है। इसलिए हम लोग कभी भी दूसरों के सामने रोना नहीं है, हाथ नहीं फैलाना है, आगे बढ़ने की कोशिश करना है। तो दूसरे पंक्तियों में कवि का कहना है जब आपका दुश्मन या चोर कोई भी आकर आपके सामने खड़ा हो जाता है, युद्ध के लिए आपको ललकारता है, पुकारता है, जब आप उसे पीठ दिखाकर कभी भी नहीं भागना है, यानी डर कर कभी भी नहीं भागना है, या तो उसके मन को प्रीति के प्रेम के बातों से जीतने की कोशिश करना है, वरना नहीं मानता है उसकी ऐसी पिटाई करना है, वो जो चोर दुश्मन आकर आपके पैरों को चूम ले। और दूसरों को हिंसा करना ये भी बहुत दुर्बलता होती है, कमजोरी होती है, लेकिन उससे भी दुर्बलता कमजोरी हमारे कायरता है। ये जो कायरता अपावन है, अपवित्रता है, इसलिए कभी भी कायर नहीं बनना है। अंतिम पंक्तियों में कवि का कहना है जब आप अपनी रक्षा करते चले जाएंगे आगे तो आपके जीवन में आपकी कोई भी मोल नहीं रहेगी, कीमत नहीं रहेगी दूसरों के नज़र में। जब आप दूसरों की सेवा करेंगे तो आपका जीवन अनमोल बन जाता है। इसलिए हमारा जीवन अगर आगे बने रहना या हमारा नाम प्रतिष्ठा आगे बने रहना तो हम हमेशा दूसरों की सेवा करते या इस मानव जीवन को लिए हम अपने जीवन को चलाना है और हम हमेशा मानव समाज के लिए अपने जीवन को समर्पित करना है। लेकिन कभी भी दुश्मनों के सामने हम लोग अपने सर को नहीं झुकाना है, कुछ भी बनो कायर नहीं बनना है। इस तरह नरेंद्र शर्मा हम लोगों को जीवन में कायर न बनने का संदेश देते हैं। तो आप लोगों के सामने मैं प्रश्नोत्तरों को लेकर चर्चा करूंगा। इसमें मुहावरा है, देखिए, गम के आंसू पीना यानी दुख दर्द सहना। कवि नरेंद्र शर्मा क्या न बनने का संदेश देते हैं, कायर न बनने का। कवि कौन राह रोकता है, पत्थर। कवि नरेंद्र शर्मा के अनुसार मनुष्य को किसने सींचा है, मानवता ने। कवि नरेंद्र शर्मा मनुष्य को किससे बल पर जीतने को कहते हैं, प्रीति के बल पर। कवि नरेंद्र शर्मा के अनुसार प्रतिहिंसा क्या है, दुर्बलता। कवि नरेंद्र शर्मा ने किसे अधिक पावन कहा है, कायरता। कवि नरेंद्र शर्मा किसके सामने आत्मसमर्पण न करने को कहते हैं, दुष्टों के सामने। आगे देखिए कायर मत बन कविता के द्वारा कवि हमें क्या संदेश देते हैं, यही आपको लिखना है सारांश को लेकर, यानी जीवन में कभी भी कायर न बनने के संदेश को लेकर चर्चा करते हैं। और आप यहाँ पर जो कवि ने बताया है जो तीनों पैराग्राफों को लेकर आप लिख सकते हैं सारांश को लेकर, यानी जीवन में कभी भी हम लोग आगे बढ़ना है और दूसरों के ऊपर निर्भर नहीं होना है। कवि नरेंद्र शर्मा ने प्रतिहिंसा और कायरता के संबंध में क्या कहा है, तो यहाँ पर आप लोग दूसरे पैराग्राफ को लेकर, पंक्तियों को लेकर चर्चा करना है। मानवता के प्रति कवि नरेंद्र शर्मा के विचार क्या है, तो पहले पंक्तियों में या अंतिम पंक्तियों में भी आपको उत्तर मिल जाता है। इस तरह आप लोग कायर मत बन कविता को लेकर लिख सकते हैं।